शिवरात्रीच्या अनुषंगानं यवतेश्वर भागात तसेच खास भागामध्ये डीबीचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एक मोटरसायकलवर पोलिसांनी ड्रेस घातलेला इसम जात असताना पोलिसांनी पाहिला. शंका आल्यानंतर त्या गाडीचा पाठला करून त्याला थांबवल्यानंतर त्याला विचारपूस केली असता संशयास्पद तो उत्तरं देऊ लागला. तो रॉचा अधिकार आहे वगैरे म्हणून सांगत होता. पोलिसांना संशय आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याचं नाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव नयन घोरपडे असं सांगितलेलं आहे. त्याच्या गावामध्ये त्याचं गाव गौडे असून तो सातारामध्ये शनिवार पेठेत राहायला आहे. शेजाऱ्या पाजाऱ्या तो रॉचा अधिकारी असल्याचं सांगितलेलं आहे. परंतु असं कुठल्याही प्रकारे निष्पन्न झालेलं नाही. तो तर या निष्पन्न झालेला आहे. अशा प्रकारचं काय कुणाला नजरेस आल्यास तर ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे.